तीन फॉरेस्ट खूप वेळ वाट पाहिली, बारीशी पाय पण नव्हता. अर्ज खूप लांबून आली आणि पुन्हा तेवढंच लांब जायचं. असं काय बघताय? महाराष्ट्राचे वनमंत्री आहात ना तुम्ही, अर्ज कशासाठी करतात हे पण माहीत नाही. पुन्हा पुन्हा करायला लावताय ते. ए बाई, तुला माहिती आहे मी कोण आहे? तोंड सांभाळून बोल. साहेब, हुकुमशाही नाही राहिली आता, लोकशाही. तोंड सांभाळून तुम्ही बोला, आदरानं बोलवा, एकेरी नाही. तुम्ही आम्ही म्हणा. हे कोण आहेत माहिती आहे तुला? पोलीस आहेत. मग त्यांच्या हातात काय बघितलंस? तुम्ही याला काय म्हणता माहीत नाही, पण आमच्या त्याला काय म्हणतात माहितीये? फुकणी. चुलीत फुकायची फुकणी. त्याच्यात गोळ्या नाहीत आणि असतील तरी तुम्ही त्या माझ्यावर चालू शकत नाही. विचारा का? विचारा ना का? का? मी भलेही कुणी बडी नसेन, पण समजा तुम्ही माझ्यावर गोळ्या चालवल्या तर उद्या पेपरात छापून येतं ना असंच छापून येईल ना की वनमंत्र्याच्या केबिनमध्ये एका बाईचा खून झाला. पंचनामा होईलच की? माझा मेल्यानंतर होईल तुमचा चेतेपणी. काम सांग. चिखलदऱ्याला जीवनदान द्या. शक्य नाही. 65 वाघांचा प्रकल्प आहे तिथे. तुमच्या आदिवासींना जुळगाठ मांडला जायला सांगा. हो साहेब, तुमच्या 550 वाघांसाठी मी माझ्या 5000 गाई वाऱ्यावर सोडू. मला बघतो करतो सांगतो, ही उत्तर नको. मला यस किंवा ना या दोनपैकी एकच उत्तर हवंय. आणि जर का बिना निर्णय तुम्ही मला इथनं घालवलं तर मी या ऑफिसरसकट अख्खा ऑफिस पेटवून लावीन आणि स्वतःला बी पेटवून घेईन. मग सगळे प्रश्नच संपतील. न रहेगा बास न बजेगी बासुरी. बोला, काय निर्णय देता?